ಇವತ್ತ ಶಿವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಶಿವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬದಂದು ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ರುದ್ರಾಭಿಷೇಕಕ್ಕೆ ಏನೇನು ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಬೇಕು ಅಂತ ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಮೊದಲನೆಯದಾಗಿ ಅರ್ಘ್ಯ, ಪಾದ್ಯ, ಆಚಮನ, ಮಧುಪರ್ಕ. ಮಧುಪರ್ಕ ಅಂದರೆ ಹಾಲು, ತುಪ್ಪ, ಜೇನುತುಪ್ಪ, ಸಕ್ಕರೆ. ಮತ್ತು ಹಾಲು, ಮೊಸರು, ತುಪ್ಪ, ಜೇನುತುಪ್ಪ ಮತ್ತು ಸಕ್ಕರೆ, ಬಾಳೆಹಣ್ಣು, ದ್ರಾಕ್ಷಾರಸ, ಬೇಲದ ರಸ, ಖರ್ಜೂರ, ಸೌತೆಕಾಯಿ, ಕಬ್ಬಿನ ಹಾಲು ಮತ್ತು ಎಳನೀರು, ನಿಂಬೆ ರಸ ಮತ್ತು ಸುಗಂಧ ತೈಲ, ಪಾಯಸ, ಅಕ್ಕಿ ಹಿಟ್ಟು, ಹೆಸರಿಟ್ಟು ಮತ್ತು ಗೋಧಿ ಹಿಟ್ಟು, ಇವಿಷ್ಟು ಪದಾರ್ಥಗಳು ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಮಾಡಲು ಬೇಕಾಗಿದೆ. ಈಗ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಮಾಡೋಣ ಬನ್ನಿ. ಓಂ ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಶಿವಾಯ ನಮಃ. ಪರಮಾತ್ಮಂ ಸ್ನಾಪಯಾಮಿ, ಮೂಲೇನ ಶುದ್ಧೋದಕೇನ ಸ್ನಾಪಯಾಮಿ, ಪಾಯಸಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಓಂ ತ್ರಯಂಬಕಂ ಯದಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಊರ್ವಾರುಕಮೀವ ಬಂಧನಾನ್ ಮೃತ್ಯೋರ್ಮೋಕ್ಷೇಯಮಾಮೃತಾತ್. ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಶಿವಾಯ ನಮಃ. ಗೋಧಿಪುಷ್ಟೇನ ಸ್ನಾಪಯಾಮಿ, ಮೂಲೇನ ಶುದ್ಧೋದಕೇನ ಸ್ನಾಪಯಾಮಿ. ಓಂ ಗೋಧಿಕ್ಷೀರೇನ ಸ್ನಾಪಯಾಮಿ. ಓಂ ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಶಿವಾಯ ನಮಃ. ತುಂಡಲ ಪಿಷ್ಕೇನ ಸ್ನಾಪಯಾಮಿ, ಮೂಲೇನ ಶುದ್ಧೋದಕೇನ ಸ್ನಾಪಯಾಮಿ. ಸಾಂಬ ಶಿವಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶಾಂಬ ಶಿವಾಯ ನಮಃ. ಹರಿದ್ರಾ ಪಿಷ್ಣೇನ, ಹರಿದ್ರಾ ಕುಂಕುಮ ಕೃಷ್ಣೇನ ಸ್ನಾಪಯಾಮಿ. ಓಂ ತ್ರಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಊರ್ವಾರುಕಮೀವ ಬಂಧನ ಮೃತ್ಯೋರ್ಮುಕ್ಷೀ ಯಮಾಮೃತಾತ್. ಓಂ ತ್ರಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಊರ್ವಾರುಕಮೀವ ಬಂಧನಾನ್ ಮೃತ್ಯೋರ್ಮುಕ್ಷೀ ಯಮಾಮೃತಾತ್. ಓಂ ತ್ರಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಊರ್ವಾರುಕಮೀವ ಬಂಧನಾನ್ ಮೃತ್ಯೋರ್ಮುಕ್ಷೀ ಯಮಾಮೃತಾತ್. ಓಂ ತ್ರಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಒಳಗೆ ಇದೆ ಮಾ, ಫುಲ್ ಆಲ್ರೆಡಿ ಸ್ನಾನ ಆಗಿ. ಓಂ ಸ್ವಲ್ಪ ತಕ್ಕೋಬೇಕಲ್ಲ. ಊರ್ವಾರುಕಮೀವ ಬಂಧನಾನ್ ಮೃತ್ಯೋರ್ಮುಕ್ಷೀಯಮಾಮೃತಾತ್. ಓಂ ತ್ರಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಊರ್ವಾರುಕಮೀವ ಬಂಧನಾನ್ ಮೃತ್ಯೋರ್ಮುಕ್ಷೀಯಮಾಮೃತಾತ್. ಓಂ ತ್ರಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಊರ್ವಾರುಕಮಿವ ಬಂಧನಾನ್ ಮೃತ್ಯೋರ್ಮುಕ್ಷೀಯಮಾಮೃತಾತ್. ಒಂದು ಲೋಟ ಕೊಡ್ಬೇಕು ನೀರು, ಎತ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಲ್ಲಿ ಒಂಚೂರು ಈಗ ಫಸ್ಟ್ ಮೊದಲು ಅದರ ಕೈ ಎದ್ದಿದೆ ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು. ಓಂ ತ್ರಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಊರ್ವಾರುಕಮಿವ ಬಂಧನ ಮೃತ್ಯೋರ್ಮುಕ್ಷೀಯಮಾಮೃತಾತ್. ಓಂ ತ್ರಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಊರ್ವಾರುಕಮಿವ ಬಂಧನಾನ್ ಮೃತ್ಯೋರ್ಮುಕ್ಷೀಯಮಾಮೃತಾತ್. ಓಂ ಗಂಧಧಾರಯಾಮಿ ಶ್ರಮ ಏಕಬಿಲ್ಪತ್ರಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಪೂಗೀಪರಂ ನ ಸಮಯುಕ್ತಂ ನಾಗವಲ್ಲಿ ಸಮ ದರಿಕ್ರೇಣ ಪತ್ರ ಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಇದು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ಕೆಳಗ ಪತ್ರ ಇಡೋದೇ ಕೆಳಗೆ ಇಟ್ಟೆ. ಓಂ ಧೂಪ.
स्नापयामि प्रकष्टफलसिद्धं नमस्कारं करोमि गन्धद्वारं गुरादृशम् एकबिल्पत्रं समर्पयामि पूगीफलं समर्पयामि नागफलं समर्पयामि प्रकष्टफलसिद्धं नमस्कारं करोमि जय मंगलम जय नमः प्रश्यतनामावली प्रारंभयामि ओम शिवाय नमः ओम महेश्वराय नमः ओम शंभवे नमः ओम पिनाकिनी नमः ओम शशिशेखराय नमः ओम वामदेवाय नमः ओम विरूपाक्षाय नमः ओम कपर्निधिये नमः ओम लीलालोहिताय नमः ओम शंकराय नमः ओम शूलपाणिये नमः ओम कट्वांगिनी नमः ओम विष्णुवल्लभाय नमः ओम शिपिविश्वाय नमः ओम अंबिकानाथाय नमः ओम श्रीकंठाय नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम भवाय नमः ओम शर्वाय नमः ओम त्रिलोकेशाय नमः ओम श्रीकंठाय नमः ओम रवप्रियाय नमः ओम उग्राय नमः ओम कपर्निधिये नमः ओम कामाराय नमः ओम अंधकासुरसुदनाय नमः ओम गंगाधराय नमः ओम ललाटाक्षाय नमः ओम कालकालाय नमः ओम कृपानिधिये नमः ओम भीमाय नमः ओम परशुहस्ताय नमः ओम ऋणपायिने नमः ओम जटाधराय नमः ओम कैलासवासिनिये नमः ओम कवचिनिये नमः ओम कठोराय नमः ओम त्रिपुरांतकाय नमः ओम ऋषभकाय नमः ओम ऋषभगरुडाय नमः ओम भस्मधूलित विग्रहाय नमः ओम सामप्रियाय नमः ओम सुरामयाय नमः ओम त्रियामूर्तये नमः ओम अनीश्वराय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम परमात्मने नमः ओम सोम सूर्याग्नि लोचनाय नमः ओम हविष्ये नमः ओम यज्ञमनये नमः ओम सोमाय नमः ओम पंचवक्राय नमः ओम सदाशिवाय नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम वीरभद्राय नमः ओम गणनाथाय नमः ओम प्रजापतये नमः ओम हिरण्यरसदे नमः ओम दृश्याय नमः ओम गिरीशाय नमः ओम अनघाय नमः ओम भुजंगभूषणाय नमः ओम भोर्घाय नमः ओम गिरिधरन्नी नमः ओम गिरिप्रियाय नमः ओम कृतिवासिनी नमः ओम पुरारतये नमः ओम भगवती नमः ओम प्रथमाधिपाये नमः ओम मृत्युंजयाय नमः ओम सूक्ष्मतनवे नमः ओम जगद्व्यापिनी नमः ओम जगद्गुरुवे नमः ओम व्योमकेशाय नमः ओम महासेवजनकाय नमः ओम चारुविक्रमाय नमः ओम रुद्राय नमः ओम भूतपतये नमः ओम स्थानवे नमः ओम अभिवृद्ध्याय नमः ओम दिगंबराय नमः ओम अष्टमूर्तये नमः ओम अनेकात्मने नमः ओम स्वातिकाय नमः ओम शुद्ध विग्रहाय नमः ओम शाश्वताय नमः ओम कंडपरशुवे नमः ओम आचाय नमः ओम पापविलोचनाय नमः ओम गिरीशाय नमः ओम मृळाय नमः ओम पशुपतये नमः ओम देवाय नमः ओम महादेवाय नमः ओम अव्याय नमः ओम हराय नमः ओम पुष्पदंतवीतिये नमः ओम अव्यग्रहाय नमः ओम दक्षहरहराय नमः ओम हराय नमः ओम भगनेत्रवीतिये नमः ओम अव्यकृत्याय नमः ओम सहस्राक्षाय नमः ओम सहस्रपादे नमः ओम अपूर्वप्रदाय नमः ओम अनंताय नमः ओम तारकाय नमः ओम परमेश्वराय नमः ओम श्री शिवाष्टोत्तर शतनामावली संपूर्णम्।